नमस्कार फ्रेंड्स, आज मी घेऊन आली आहे लंडनच्या विंटर वंडरलँडची टूर। तुम्ही जर क्रिसमसच्या वेळी लंडनमध्ये असाल तर एकदा नक्की विंटर वंडरलँडला व्हिजिट करा। चला तर मग सुरू करूयात आपल्या टूरला। विंटर वंडरलँड हे हाईट पार्कला आयोजित केले जाते आणि तिथे जाण्यासाठी जवळचे स्टेशन मी चूज केले मार्बल आर्क। मार्बल आर्कमधून हाईट पार्क साईड एक्झिट घेतली की 5 मिनिटाच्या वॉकवर आहे विंटर वंडरलँडचे एंट्री पॉईंट्स। विंटर वंडरलँडला एंट्री करायला 4 गेट्स आहेत, रेड, गोल्ड, ब्ल्यू आणि ग्रीन गेट। आज आपण एंट्री करणार आहोत रेड गेटने। हा आहे मॅप, यात पार्कच्या कोणकोणत्या एरियामध्ये काय काय स्टॉल्स, राईड्स आणि टोकन काउंटर्स आहेत याची माहिती इथं आहे। त्याचबरोबर कोणकोणत्या ठिकाणी टॉयलेट्स, फोन चार्जिंग पॉईंट्स हे सगळे डिटेल्स या मॅपवर अवेलेबल आहेत। स्क्रीनवर तिकीट्सचे डिटेल्स दिलेले आहेत, तुम्ही ऑनलाईन किंवा एंट्री पॉईंटवर असलेले त्यांचे स्टॉल्सवरूनही तिकीट बाय करू शकता। ऑफ पीक टायमिंग्समध्ये एंट्री फी कमी किंवा फ्री पण असते, त्यासाठी त्यांची वेबसाईट नक्की चेक करा। सिक्युरिटी चेक झाले आहे आणि आता मी एंटर करते आहे या सुंदरशा अशा विंटर वंडरलँडमध्ये। इथे छानसे असे पोस्टर लावले आहे ज्यात विंटर वंडरलँडची सुरुवात कधी व कोणत्या साली झाली ही माहिती दिलेली आहे। रेड गेट एंट्री मोस्टली फॅमिलीजसाठी असल्यामुळे इथं तुम्हाला लहान मुलांचे खूप सारे राईड्स व अट्रॅक्शन्स बघायला मिळतील। लहानांप्रमाणेच मोठ्यांसाठीही पण इथं खूप सारे ऑप्शन्स आहेत, फूड स्टॉल्स म्हणा, गेम्स म्हणा किंवा राईड्स, अशा बऱ्याच गोष्टी इथं आपण बघू शकतो। आपण हा जो व्ह्यू बघतो आहे तो व्ह्यू आहे डे व्ह्यू। नाईट व्ह्यूला विंटर वंडरलँड अजूनच सुंदर दिसते, त्यासाठी व्हिडिओ पूर्ण एंडपर्यंत नक्की बघा। तुम्हाला जर राईड्स आवडत असतील तर 1 डे ट्रिपसाठी विंटर वंडरलँड हा खूपच चांगला ऑप्शन आहे। वंडरलँडच्या मध्यभागी हा मोठा जायंट व्हील आपल्याला बघायला भेटतो। तो जायंट व्हील अगदी लंडन आय सारखा बनवला गेला आहे। विंटर वंडरलँडचा एरिया खूप मोठा आहे, त्यामुळे एका दिवसात सगळं कव्हर करणं खूप अशक्य होतं। पण जर तुम्ही नीट प्लॅन केलं तर तुम्ही जे तुम्हाला पाहिजे ते स्पॉट्स व ते अट्रॅक्शन करू शकता। त्यासाठी तुम्ही विंटर वंडरलँडचा मॅप नक्की डाउनलोड करा आणि त्या हिशोबाने प्लॅन करा।
राईड्स वगैरे थोडे फिरून झाल्यानंतर मी एक ब्रेक घेतला व एंजल्स क्रिसमस मार्केटमध्ये गेले. त्या मार्केटमध्ये मध्यभागीच छान असे क्रिसमस ट्री मला बघायला मिळाले आणि छोटे छोटे स्टॉल्सही इथं होते, ज्यात फूड स्टॉल्स आणि डेकोर आयटम्स असे भरपूर स्टॉल्स इथं मला बघायला भेटले. चला तर या स्टॉल्समध्ये काय काय आहेत जवळून बघूयात. एंजल मार्केटच्या एक्झिटला आहे आईस स्केटिंगचे एरिया, जिथं तुम्ही आईस स्केटिंग करू शकता. आता मी एंट्री केली आहे बवेरियन विलेजला. विंटर वंडरलँडच्या ह्या सेक्शनमध्येही खूप छान असे रेस्टॉरंट्स, कॅफे आणि आउटडोर सिटिंगचे अरेंजमेंट केले गेले आहे, जिथं तुम्ही तुमचं फूड एन्जॉय करू शकता. समोर जी तुम्हाला राईड दिसते आहे ती राईड आहे डॉक्टर आर्चिबाल्ड मास्टर ऑफ टाईम VR एक्सपिरियन्सची राईड. इथं तुम्ही ह्या राईडद्वारे VR एक्सपिरियन्स घेऊ शकता. खूप फिरल्यानंतर जेवणासाठी थोडा ब्रेक घेतला व या छानशा अशा बवेरियन विलेजमध्ये आली, ज्यात पुढे छान असा लाईव्ह परफॉर्मन्ससाठी स्टेज लावलेला होता व पूर्ण टेंटमध्ये लाइटिंग्स लावून इथं बसण्याची अरेंजमेंट केली गेलेली आहे. तुम्ही इथल्या स्टॉल्सवरूनही फूड ऑर्डर करून इथं बसून जेवू शकता किंवा तुम्ही आणलेले होम टिफिन्सही इथं बसून एन्जॉय करू शकता. जेवण व आराम करून झाल्यानंतर आता आपण या विलेजला बाय करूयात आणि बाहेर निघून बघूयात अजून कोणकोणत्या राईड्स आपल्याला बघायला मिळतात.
तुम्हाला जर स्नोचा अनुभव घ्यायचा आहे तर त्या रिलेटेड ही इथं एक किंवा दोन अशा स्नोच्या राईड्स ही तुम्हाला इथं सापडतील. अशाच काही राईड्स मला पुढे गेल्यावर दिसल्या. फिरता फिरता जर तुमचे फोन डिस्चार्ज झाले तर टेन्शन घेऊ नका. इथं फोन चार्जिंगसाठीही त्यांनी वेगवेगळे पॉवर स्टेशन्स उभे केलेले आहेत जिथं तुम्ही तुमचे फोन चार्ज करू शकता. मी आता आली आहे सँटालँडमध्ये आणि इथं मला बघायला मिळत आहेत लहान मुलांसाठी खूप छान छान अशा सँटा क्लॉजवाल्या राईड्स. आपण आता आलो आहोत गोल्डन गेटच्या एंट्री पॉइंटला आणि ही एंट्रन्स आपल्याला गोल्डन गेटने एंट्री केल्यावर दिसते. लाईट्स लागल्यावर ही एंट्री खूपच सुरेख दिसते. विंटरमध्ये लंडनला 4 वाजेच्या सुमारास अंधार पडायला सुरुवात होते म्हणून हळूहळू सगळीकडे आता लाईट्स ऑन व्हायला सुरुवात झाली आहे. चला तर मग आता बघूयात आपण विंटर वंडरलँडचा नाईट व्ह्यू. आणि हा आहे आपला गोल्डन गेटचा एंट्री व्ह्यू. चला तर मग फ्रेंड्स आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवते. विंटर वंडरलँडची ही व्हर्च्युअल टूर तुम्हाला जर आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि अशाच वेगवेगळ्या व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत धन्यवाद.